शासनाने प्रथम अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्तांना भूखंड द्यावे व इतर मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच अंबडगावचा ठराव नसताना अंबड येथील गायरन जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याचा निर्णय मागे न घेतल्याने अंबड मारुती मंदिर येथून प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा महसूल मंत्री यांच्या लोणी येथील निवासस्थानी रवाना झाला असून याबाबत प्रकल्प समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी माहिती दिली. आम्ही 73 ला जमीन दिल्यानंतर ते जर चांगलं उद्योग केले असते सगळं झालं असतं तर आम्ही कशाला विरोध केला असता. आणि या दलाल भूमाफियांना देऊन पुन्हा परत तेच बेचेपाडे करायचे, त्याच्यामुळे आमचा असक्त विरोध आहे गायरान जमिनीला. ज्यावेळेस जमिनी घेतल्या त्यावेळेस जे काही आम्हाला आश्वासनं दिली त्या एका आश्वासनाची पूर्तता केली नाही. आम्हाला भूखंड देण्याचं आश्वासन दिलं होतं, आमच्या घराघरात भांडणं लावून दिलं या शासनाने. शासन कधी भांडण लावतं का? पण शासनाने हे धोरण अवलंबून शेतकरी एकत्र होणार नाही अशी तजवीज त्या परिपत्रकात करून ठेवली. आज बघा सगळे शेतकरी एकत्र झालेले आहेत, सगळे भांडणं सोडून दिले. पण या सगळ्या विषयात आमच्यावर जो अन्याय होऊ राहिलेला आहे या अन्यायाला वाचा फोडलेली आम्ही. गेल्या 15 वर्षापासून हा लढा चालू आहे. पण आता जर आमच्या समस्यांविषयी यांनी या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जर जागरूकता दाखवली आणि आमच्या समस्या जर सोडवल्या नाही तर मग आम्ही पुढच्या काळात यांना शेतकरी काय असतो ते आम्ही पुन्हा परत नव्याने दाखवून देऊ. आणि माझं महसूल मंत्र्यांना आता ते म्हणे विदेशात गेले परदेशात गेले, अरे जनतेच्या पैशावर तू विदेशात जातो, इकडं शेतकरी रस्त्यावर आहे. तुला 15 दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले होते, आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तो पार देता एवढा हरामी आहे, चला शेतकऱ्यांशी नीट बोलला सुद्धा नाही. त्यामुळे या सगळ्या विषयांना या अधिकाऱ्यांना याची काही जाण नाही आहे. अंबडगावची गायरन जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अंबड ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय देण्यात आली, त्याच ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंबड येथून अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शांताराम फड, बारकू दातीर, गोकुळ दातीर, विष्णू दातीर आदी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी या मोर्चात सहभागी होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.